नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5th स्टँडर्ड मधील ईवीएस पार्ट 2 मधील 3 नंबरचा जो लेसन आहे लाइफ ऑन अर्थ या लेसनचे क्वेश्चन आंसर आज आपण वर्कबुक मधील बघणार आहोत। तर बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे फिल इन द ब्लँक्स। यामध्ये तुम्हाला 4 फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत। तर बघा 1, 2, 3 अँड 4। त्यानंतर सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे अरेंज द इव्हेंट्स गिव्हन बिलो इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर। तर हा जो क्वेश्चन आहे, तुम्हाला फक्त इव्हेंट दिलेले आहे आणि त्या तुम्हाला कालानुक्रमानुसार अरेंज करायचे आहेत। तर बघा 4 इव्हेंट्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन सेंटेन्स इच। तर बघा, यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलेला आहे। त्यानंतर सेकंड नंबर, थर्ड, अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन वन सेंटेन्स मधले दिलेले आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये दिलेले आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ। तर बघा, ब्रीफ क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर सेकंड नंबरचा ब्रीफ क्वेश्चन दिलेला आहे, राईट एनी 2 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स। त्यानंतर थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे, नेम द प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टम। तर बघा, आपल्या सूर्यमालेमधील जे 8 ग्रह आहेत त्यांचे तुम्हाला नावं या ठिकाणी राईट करायचे आहेत। नेक्स्ट पेजवर तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, फाइंड द नेम्स ऑफ प्लॅनेट्स इन द फॉलोइंग क्रॉसवर्ड। तर या ठिकाणी तुम्हाला जे 8 प्लॅनेट जे आहेत ते तुम्हाला सर्च करायचे आहे आणि त्याला सर्कल बनवायचं आहे।